नमस्कार, मी तेजश्री सखी सहेली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण व्हेज सँडविच तेही बिना चीजचं कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर त्याच्यासाठी इथे मी उकडलेल्या बटाट्याचे काप घेतलेले, थोडेसे टोमॅटोचे काप, मग काकडीचे काप आणि हे सिमला मिरचीचे काप आहेत. तुम्हाला कांदा आवडत असेल तर तुम्ही कांदा देखील घालू शकता किंवा तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या तुम्ही घालू शकता. तर इथे मी थोडासा चाट मसाला घेतलेला आहे. ही हिरवी मिरची, पुदिना आणि थोडंसं लसूणची पेस्ट आहे. आणि इथे मी थोडं काळं मीठ घेतलेलं आहे आणि इथे मी मियोनी घेतलेलं आहे. तर आपण बघूया आता. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, तसेच सोबतची घंटी दाबा. तर इथे मी ब्रेडचे चार स्लाइस घेतलेले आहे. त्याला आपण अगोदर तिखट चटणी लावून घेऊया. तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर तिखट चटणी नाही लावली तरी चालेल. तर इथे आपली हिरवी चटणी लावून झालेली आहे. आता आपण याच्यावरती मियोनीज सॉस पसरून घेणार आहोत. तर आता आपण याला चाकूच्या सहाय्याने प्लेन करून घेऊया. या पद्धतीने. तर आपल्या इथे मियोनीज स्प्रेड करून झालेलं आहे. तर याच्यावरती मी थोडं करणार आहे आपलं काळं मीठ, अगदी हलकस, कारण आपण नंतर. आणि थोडासा चाट मसाला, तोही सगळ्या ब्रेडवरती अगदी हलक्या हाताने, जास्त नाही, बिलकुल थोडस. तर आता आपण याच्यावरती आपले भाज्यांचे काप पसरून घेऊयात. तर इथे मी बटाट्याचे काप आधी घालून घेते. त्याच्यावरती टमाटरचे काप. सिमला मिरचीचे काप. काकडी चिकन. तर आता आपल्या भाज्या स्प्रेड करून झालेल्या आहेत. तर याच्यावरती आपण पुन्हा काळं मीठ थोडस हलक्या हाताने स्प्रेड करूया. आणि चाट मसाला. हे आपण ब्लेंड करू, थोडस दाबून घेऊया फटक्याने. आणि आता आपण याला गॅसवरती थोडस फ्राय करून घेऊया. तर इथे मी गॅसवरती 10 मिनिटं तवा तापत ठेवला होता. तर आता आपण याच्यावरती थोडं बटर घालूया. आणि आता आपलं सँडविच, त्याला आपण छानपैकी ब्राउनिश होईपर्यंत भाजून घेणार आहोत. तर आपण इथे वरच्या साईडला देखील थोडं बटर लावून घेऊया आणि परतून घेणार आहोत. वाव, मस्त. आपण याला काढून घेऊया. याच पद्धतीने आपण दुसरं सँडविच देखील आपलं काढून घेऊया. सँडविच छान तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आपण याला सॉस सोबत सर्व्ह करूया. आपली रेसिपी तयार झालेली आहे, ही तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच माझे आणखी काही व्हिडिओ पाहण्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहेत, तर त्या देखील तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.